चिकमट दाम्पत्याने जोपासली सामाजिक बांधिलकी, कर्णबधीर मुलांसोबत साजरा केला मुलींचा वाढदिवस, स्नेहभोजनाची ही मेजवानी। निप्पाणी येथील संगीता शिवानंद चिकमट, त्यांच्या दोन्ही मुली अंकिता व अर्पिता यांचा वाढदिवस कर्णबधीर मुलांसोबत साजरा करत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला। निप्पाणीतील सावंत कॉलनीतील नितीन कुमार कदम कर्णबधीर विद्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव चोगले हे होते। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका पंकजा कदम यांनी केले। यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना नामदेव चोगले म्हणाले, आजकाल अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत, समाज कार्यासाठी त्यांच्याकडून एक रुपया सुद्धा खर्च करण्याचे धाडस होत नाही, मात्र चिकमट दाम्पत्याने कर्णबधीर मुलांसोबत आपल्या मुलींचा वाढदिवस साजरा करून त्यांना स्नेहभोजनाची मेजवानी दिली आहे, असा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले। घरामध्ये जे राहतात की आपण म्हणतो की घर असावे घरासारखे, नको तर नुसते भीती, जिथे असावा प्रेमाची वळा, नको तर नुसती नाशी, तर त्यांच्या घरात देखील काम करत असताना संगीताताई आणि शिवानंद चिकमट यांच्याशी आमचा तेवढाच जवळतेचा नातं आहे आमचं, आणि त्यामुळे त्यांचं देखील इथे वरचं काम करत असताना आम्ही त्यांच्या अगदी जवळ आलो। इथे काही कॉन्ट्रॅक्टर किंवा अशा प्रकारचं कुठलं नातं नाही, तर आम्हाला असं वाटतं की या ज्या कामातली आम्हाला माहिती आहे ते काम करत असताना समाजामध्ये लोकांचा फायदा झाला पाहिजे, त्यांचा तोटा होता का मान, आणि आम्ही त्यांना सांगितले काय नाही तुमचं हे घर आपण काम पूर्ण करूया, आणि हे करत असतानाच विचार ज्यावेळी आपण मांडतो ते विचार ज्यावेळी खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी होते, त्या विद्यार्थ्यांच्या संस्थेला भेट देऊन तिथल्या मुलांसाठी त्यांना ज्या काही गोष्टी वाटल्या त्या त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जपल्या, ही गोष्ट ज्यावेळी आम्हाला समजली त्यावेळी आम्ही देखील त्यांना सांगितले की यानंतरच्या टप्प्यावरती आपण एक अशा प्रकारचा कार्यक्रम करूया की जेणेकरून खरोखर समाजामधली ही वंचित मुलं जी आहेत की यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा अजून बदललेला नाही, आणि अशा प्रकारच्या मुलांसाठी जर आपण एखाद्या स्नेहभोजनाचा जर कार्यक्रमाचं नियोजन केलं तर आम्ही ज्यांचं पोट भरलं आहे त्यांना आणखी पोटभर खायला घालण्यापेक्षा खरोखर या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर ज्यावेळी आम्हाला देखील आनंद होईल अशा प्रकारचं काम करूया, आणि खरोखरच आज समाजामध्ये आम्ही आदर्श नाहीत कितीतरी म्हटलं तर अशा प्रकारचे आदर्श माणसं आहेत आणि म्हणून या बऱ्याच गोष्टी जिवंत आहेत, आणि ही जी माणुसकीची भावना त्यांनी आजची जपलेली आहे या मुलींचं तरी भविष्य उज्ज्वलच आहे, पण त्याबरोबर त्यांनी करत असणारं हे जे काम आहे म्हणजे आज ज्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आम्ही आनंद अश्रू पाहिले हे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या वडिलांची आठवण झाली, तर आपण करत असणाऱ्या कामामध्ये ज्यावेळी ही मोठी माणसं आपल्या डोक्यावरती यांचा जो पण हात आहे तो पण यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, आणि त्यांनी करत असलेले हे जे काम आहे यानंतरच्या काळामध्ये देखील ते अशाच प्रकारचे सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत राहतील, आणि खरोखरच पंकजा आज आम्हाला आनंद होतो की या शाळेमध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला आलेलो आहे तर हे अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना आम्ही आलेलो आहे, आनंद काय वाटतोय की ही जी मुलं ही सर्वसामान्यांची मुलं ही शाळेमध्ये येऊ शकतात। संगीता चिकमट म्हणाल्या, आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवण्याचा निर्णय घेतला असून यापुढे सुद्धा आपल्या परीने समाजसेवा करत राहणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी नरजीत विटे, किरण मिस्त्री, संजय कांबळे, बाबासाहेब कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले। सर्वांच्या प्रतिनिधी जे काही उपस्थित आहे त्या पहिल्यांदा सगळ्यांना मी माझ्या माध्यमातून मंगल मैत्री अशी व्यक्त करतो। मंगल मैत्री यासाठी मी व्यक्त करतोय की मित्रत्व हे असं आहे की जे प्रत्येकाचे जे काही प्रत्येक नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये आपण ॲज अ फ्रीडमली म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण शेअर करू शकतो, म्हणून आज एखाद्या या ठिकाणी अंकिता व अर्पिता यांना त्यांच्या वाढदिवसाच्या किंवा त्यांच्या जन्मदिनाच्या अशा मंगलमय शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यासाठी मंगलकामना त्यांच्यासाठी मी व्यक्त करतो। आज जर आपण बघितलं तर जीवनामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये दोन प्रकारच्या वाढदिवसाच्या पद्धती साजऱ्या होत असतात, मला आणि सर पहिली पद्धत जर ती बघितली तर ती पद्धत जर अशी जी आहे तर ती एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीन बनवू शकते अशा पद्धतीची पण वाढदिवस साजरे होतात। की समाजात दोन प्रकार आहेत, एक चांगला आणि वाईट, आणि जे वाईट आहे त्याला चांगलं म्हणून भीती मारायच्या काळात तुम्ही जे ज्याला वाईट म्हणून नाकारलेलं आहे समाजाने त्याला भीती मारत आहात हेच खऱ्या तर तुमच्या सगळ्यात
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याच्या हाती झाले. आता घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हात मुलासकट उकळून घेणारी व्यवस्था या आपल्या समाजात काम करत असताना तुम्ही जे देत आहात, मी मोठ्या मनाने म्हणणार नाही, तुम्ही जे देत आहात आपलेपणाने या मुलांना, ते खरंच शब्दात किंवा भावनेत व्यक्त करण्यासारखं नाही. या प्रसंगी अंजना कांबळे, मनीषा कदम, शिवानंद चिकमठ, स्नेहा कांबळे, आकाश कांबळे, संतोष जाधव यांच्यासह कर्णबधीर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार सुनीता कांबळे यांनी मानले.